हाँ बोला की सर। अहो माझं लेक्चर चालू आहे हो, त्यामुळे मी तुमचा फोन उचलला नव्हता, परत ते हलकुडे सरांचा पण फोन यायला लागला म्हणून तुम्हाला फोन केला आता। ओके हलकुडे सर, ओके ठीक आहे, मी त्यांना काय करतो कॉल करतो आणि त्यांना सांगतो कुठे ठेवले ते। एक माझे एक अजून एक 5 मिनिटं लेक्चर चालेल, 5 मिनिटं होईल का सर, म्हणजे थांबू शकतील का सर? मी डायरेक्ट ठीक आहे ठीक आहे, ओके काय अडचण नाही सर, चालतं ओके, हो देऊन टाकतो काय अडचण नाही। ओके आर ऑल आर जॉइंड, ओनली 30 स्टुडंट आर जॉइंड, हां वेअर इज अदर, किती 52-53 होते, म्हणजे बाकीचे लावून असेच बसलेले दिसते, अवघड आहे रे देवा, हॉरिबल हा। सो शॅल वी स्टार्ट, नको वेट नको करायला, त्यांना सांगून सुद्धा असं करतात म्हटल्यानंतर ना अवघड। ओके माय स्क्रीन इज विजिबल, यस सर। ओके सीयर, व्हॉट इज द थ्री फोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री? आपण काय करूयात, ही थ्री फोल्ड आणि टू फोल्ड हे दोन कन्सेप्ट डिस्कस करूयात आणि थांबूयात इथं आज, हां ठीक आहे। व्हॉट इज द थ्री फोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री सीयर? याच्यामध्ये काय कन्सिडर करतो, इन दॅट केस वी कन्सिडर आवर नॉर्मल इज पासिंग थ्रू द डायगोनल्स। ओके म्हणजे याच्या डायगोनल मधून आपला नॉर्मल काय होतोय, पास होतोय, सपोज दिस इज द फर्स्ट पॉइंट अँड दिस इज द सेकंड कॉर्नर, अपोजिट कॉर्नर, दिस टू कॉर्नर्स आर एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर, सो जर का याच्या आतमधून जातंय म्हणजे काय असणार ते डायगोनल असणार आहे, बरोबर आहे का नाही? जर का समजत नसेल तर मला पटकन विचारायचं, थांबायचं नाही। इफ वी कन्सिडर, इफ वी अरेंज अवर क्यूब लाईक धीस, अपोजिट कॉर्नर मधून मी एक असा नॉर्मल ड्रॉ केला म्हणजे तो कुठून गेला, डायगोनल मधून गेला, बरोबर आहे, ठीक आहे। नाऊ वी रोटेट आवर क्यूब अराउंड द नॉर्मल इन 120 डिग्री, किती डिग्री मध्ये आपण याला रोटेट करणार आहोत, 120 डिग्री मध्ये। सपोज आवर इनिशियल पोझिशन इज लाईक दिस, ही पहिली पोझिशन आहे तुमची, याच्या पुढे बघा इथे तुम्हाला हा कॉर्नर दिसतो, ठीक आहे। सो नाऊ फर्स्ट वी रोटेट आवर डायगोनल, सॉरी आवर क्यूब इन 120 डिग्री, म्हणजे मी 120 डिग्री मध्ये असं रोटेट केलं काहीतरी, मला ही एक फेस दिसली इथं काहीतरी दिसलं। वेन वी रोटेट 120 डिग्री देन वी कॅन ऑब्झर्व देर इज द कॉंग्रुएंट पोझिशन। अगेन वेन वी रोटेट दिस क्यूब इन 120 डिग्री, अगेन वी कॅन ऑब्झर्व द कॉंग्रुएंट पोझिशन। अगेन वी रोटेट दिस क्यूब इन 120 डिग्री, अगेन वी कॅन ऑब्झर्व द कॉंग्रुएंट पोझिशन। So, in one complete rotation, we can rotate or we can fold this cube in threefold. या 360 मध्ये आपण या क्यूबला तीन फोल्ड मध्ये रोटेट करतो, इच फोल्ड फॉर 120 डिग्री, इच फोल्ड फॉर 120 डिग्री, देन वी कॅन ऑब्झर्व थ्री टाइम्स, देन वी कॅन ऑब्झर्व थ्री टाइम्स the congruent position. So this is the threefold axis of symmetry, this is the threefold axis of symmetry. So tell me how many corners are in cube, ya cube la kiti corners ahet, how many corners? 8 corners ahet, so our one normal is passing through the two corners, jar ka ek normal ya ha don corner madun jar pass hot asel, how many normals are possible? Four normals. So this is very important for your MCQ. So a cube has 4 body diagonals and therefore possesses 4 threefold axis of symmetries. 4 threefold axis of symmetries. In case of threefold axis of symmetry, there are 4 threefold axis of symmetries are possible. Hum 4 different threefold axis of symmetries observe कर सकते हैं। इसका rotation कितना होता है, 120 degree रहता है, MCQ साठी हे लक्षात ठेवा, degree 120 degree आणि किती possibility, 4 possibility. So this is the threefold axis of symmetry. So in this case your normal is passing through the diagonal, means exactly opposite corners madunach tumcha
नॉर्मल पास होतोय हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. नाही तर म्हणचाल हा घेतला क्यू, हे एक कॉर्नर आहे आणि हा एक कॉर्नर आहे आणि याच्यामधून पास करतोय, असं करायचं जाचाल, असं करायचं नाही. अपोजिट कॉर्नर्स मधून नॉर्मल पास करायचा आहे. डन, आय थिंक नो डाऊट. शॅल वी गो टू द नेक्स्ट पॉइंट अँड द लास्ट पॉइंट. सो दिस इज द थर्ड टाइप ऑफ द ऍक्सिस ऑफ द सिमेट्री, दॅट इज द टू फोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री. So in this twofold axis of symmetry we can consider one normal KL. ha K ahe ani ha tumcha L ahe KL asa apan yala consider karu. Okay, so our normal is passing through the midpoint of parallel edges. मिडपॉइंट कुठून? पॅरल एजेसच्या मिडपॉइंट पासून. मग याला एज कुठं आहे? ही तुमची एज आहे. दिस इज द एज, ही एज आहे, ही तुमची एज आहे. मग या एजला पॅरल एज कुठं आहे? ही बाहेरची दुसरी अपोजिट पॅरल एज आहे. मग या ज्या एजेस आहेत या एजेसच्या मिडपॉइंट मधून तुमचा काय पास होतोय? ऍक्सिस पास होतोय, म्हणजे तुमची अशी पोझिशन असेल. सो इफ वी रोटेट दिस क्यूब इन 180 degree, see here, if we rotate this cube in 180 degree, then we can observe the congruent position. Asa kutu diste ka tumhala 180 degree cha adhis kutu tar congruent position hoti? Nahiye. When we rotate this cube in 180 degree, then and then only we can observe the congruent position or the similar position. So this is the twofold axis of symmetry. So how many edges are? किती? टेल मी. चार. एल ए एजेस. एल 12 एजेस. सर 12 एजेस. सॉरी सर 12. सिमेट्रीज आर पॉसिबल. हाउ मेनी सिमेट्रीज आर पॉसिबल? 6. सिमेट्रीज आर पॉसिबल. सो तुमच्या एमसीक्यू साठी लक्षात ठेवणार आहे काय, इन केस ऑफ टू फोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री इच रोटेशन 180 डिग्री, प्रत्येक रोटेशन हे 180 डिग्रीच असेल, मग त्याच्यामध्ये किती सिमेट्री पॉसिबल आहेत? 6 सिमेट्री पॉसिबल आहेत. डन. आता या सिमेट्री मध्ये एमसीक्यू कशा कशावरती येणार? टू फोल्ड मध्ये 90 डिग्रीचं रोटेशन असतं, 3 सिमेट्री पॉसिबल आहेत. थ्री फोल्ड मध्ये 120 डिग्रीचं रोटेशन असतं, 4 सिमेट्री पॉसिबल आहेत. टू फोल्ड मध्ये 180 डिग्रीचं रोटेशन असणार आहे आणि 6 सिमेट्री पॉसिबल आहेत. मला सांगा आता ऍक्सिस ऑफ सिमेट्री मध्ये किती सिमेट्री पॉसिबल आहेत? इन केस ऑफ ऍक्सिस ऑफ सिमेट्री हाऊ मेनी सिमेट्रीज आर पॉसिबल? फर्स्ट इनफायनाइट. इनफायनाइट असते तर ऍडिशन असं काय करायला लागलो? 6 + 4 + 3 ऍक्सिस ऑफ सिमेट्री मध्ये किती सिमेट्री पॉसिबल आहे? तर 6 + 4 = 10 + 3 = 13. 13 इनफायनाइट कशावर तुम्ही इमेज असलं काय तर शोध लावू नका नवीन. ओके, सो टुडे वी कॅन स्टॉप हिअर. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस द प्लेन ऑफ सिमेट्री. ओके, या चॅप्टर मधला एकच पॉइंट राहिलेला आहे आपला, ब्रॅग्स लॉ. Sir, yes, tell me. We can use axis of symmetry for only simple cubic structure, not for other crystal lattice. Why not? Yes or no? Why? काय आपण यूज करू शकत नाही? करू शकतोय ना सर. सिमेट्री कशी राहते मग? टेट्रागोनल ती पूर्ण सिमेट्रिक नसतात ना? हेक्सागोनल तुम्ही बघितले ना? ओके, आय विल शो इट. Okay, this is the tetragonal. Okay, right. If we pass our axis, मी इथून पास केला, इथून असाच घेतला आणि या ऍक्सिसच्या भोवती मी याला रोटेट केलं, मला काय सिमेट्री तिथं ऑब्झर्व होणार नाही? होईल का नाही? इफ यू टेक अ हेक्सागोनल, हेक्सागोनला सुद्धा मी बरोबर सेंटर मधून पास करतो किंवा इथून पास करतो, काय होणार नाही? होणार ना. आपण स्टडी करतोय फक्त क्युबिकचा, आपण जे कॅरेक्टरिस्टिक स्टडी करतोय या क्रिस्टलोग्राफीमध्ये फक्त आपण क्यूबचा स्टडी करतोय, म्हणून आपण क्यूब विषयी बोलतोय सगळं काही, दुसरं बोलत नाही.
लक्षात राहते हे कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा होत्या ते क्यूबच्या होत्या. तुम्हाला क्यूब व्यतिरिक्त इथं काय दिसलं का? काय नाही. बघा इथं काय, व्हॉट इज द टायटल? सिमेट्री एलिमेंट्स ऑफ क्यूबिक सिस्टीम. क्यूबिक सिस्टीमचा स्टडी करतोय म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण क्यूब म्हणतोय. डन. ओके सर. ओके, व्हेरी गुड. ओके, सो टुडे वी स्टॉप हियर. इन द नेक्स्ट लेक्चर वी डिस्कस द प्लेन ऑफ सिमेट्री.